नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर जिल्हा न्यायालय भरती 2023 आचारसंहितेमुळे या ठिकाणी रिस्पॉन्स शीट लांबत आहे का याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालय भरती 2023 आचारसंहिता लागलेली आहे, तर रिस्पॉन्स शीट आचारसंहितेमुळे येत नाही का? मग ह्या जिल्हा न्यायालय भरतीचा आणि आचारसंहितेमुळे काय याचा प्रॉब्लेम येणार आहे का याची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 याची पेपरसुद्धा झालेले आहेत. फर्स्ट रिस्पॉन्स शीटसुद्धा तुमची आलेली आहे, आता सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची या ठिकाणी येणार आहे. मग सेकंड रिस्पॉन्स शीट लांबली आहे तर बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत की आचारसंहितेमुळे ही रिस्पॉन्स शीट किंवा या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती लांबणार का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे, या ठिकाणी आचारसंहितेचा आणि जिल्हा न्यायालय भरतीचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही आहे. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, आचारसंहिता आणि न्यायव्यवस्था आणि ही आचारसंहिता यामध्ये कुठल्याही प्रकारे संबंध नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालय भरती आणि ही आचारसंहिता यावर कुठल्याही प्रकारे परिणाम पडणार नाही, त्यामुळे लवकरच तुमची रिस्पॉन्स शीटसुद्धा येईल. आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो, जर आचारसंहितेमध्ये न्यायालय भरतीचा जर प्रॉब्लेम जर असता तर काल या ठिकाणी मुंबई हायकोर्टाची एक जाहिरात पडलेली आहे, त्यामुळे यावरून एक आपल्याला निदर्शनात येतं की आचारसंहितेमध्ये जर मुंबई हायकोर्टाची जर या ठिकाणी जाहिरात पडत असेल तर बाकीचीसुद्धा भरती प्रक्रिया न्यायालयाची सुरळीतपणे पार पडणार आहे आणि ते लवकरच या ठिकाणी ती पूर्णसुद्धा केली जाणार आहे. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट परत एकदा तुम्हाला सांगतो, आचारसंहितेचा आणि न्यायालय भरती प्रक्रियेच्या प्रकारे कुठल्याही प्रकारे संबंध नाही. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.